नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला ओल्या हरभऱ्याची लपथबी भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, अशा प्रकारचे हरभरे आहेत, मी सोलून घेतलेत बघा, आणि 300 ग्रॅम आहेत। आता हे सोलून झाले असलेले 250 ग्रॅम कढई गरम करत ठेवली। तर बघा, हे वाटी भरायला थोडंसंच कमी आहे, तर एवढे जर वाटीच्या मापानं जर तुम्ही विचारलं तर, आणि जर असं वजनाच्या मापानं विचारलं तर 300 ग्रॅम आणले होते, तर हे 250 ग्रॅम झालेले असतील। तर ह्याला आपण जरा भाजून घेऊया, जेणेकरून ह्याला थोडे थोडे असे डाग पडले पाहिजेत। बघा, अशा पद्धतीनं डाग पडले का नाही तर काढून घ्यायचे। जास्त आपल्याला काय भाजायचे नाहीत, असे बघा छोटे छोटे टिपके टिपके असे भाजले का नाही की काढून घ्यायचे। हरभरे मी काढून घेतलेले आहेत, आपण त्यात तेल टाकून घेऊया। तर अर्धी पळी तेल टाकायचं, तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, छोटा अर्धा चमचा मोहरी, मोहरी चांगली भाजून घ्यायची। मोहरी बघा चांगली भाजली गेलेली आहे, फुटली। तर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता, थोडेसे हिंग पावडर आणि एक छोट्या आकाराचा कांदा बघा असा बारीक कापून घेतलेला आहे। कांदा आपण चांगला भाजून घेऊया। कांदा बघा हलकासा भाजला गेलेला आहे। आता ह्याच्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद। हळदीच्या पण 3 रेसिपी बघा मी अपलोड केलेल्या आहेत। घरच्या हळदीचा बघा असा कलर येतो छान, एकदम किती थोडीशी टाकली तरी बघा कलर किती छान आला। आता ह्याच्यात बघा 1 गड्डी लसूण आहे, 1/2 इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या, एकदम थोडासा तुकडा खोबऱ्याचा टाकलेला आहे, सुक्या खोबऱ्याचा आहे। जर ते कसं सुकं खोबरं पाहिजे असेल तर टाका, नाही टाकलं तरी पण चालतं, पण मी थोडंसं टाकलेलं आहे। आता हे परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे बघा, गॅस मिडियम आहे ना, एक तंबाटा टाकायचं, छोट्या आकाराचं आहे बघा। आता हे पण 1 मिनिटभर परतून घ्यायचं। परतून घेतलेलं आहे, आता ह्याच्यामध्ये चव्यानुसार मीठ मिक्स करून घेऊया। ह्यात टाकायचा आपला कोल्हापुरी मसाला, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका, कारण ह्यात 1 मिरची पण टाकलेली होती आपण कुठून लसणामध्ये, 1.5 चमचा टाकलेला आहे। गॅस एकदम असे मसाले वगैरे टाकताना गॅस बारीक करायचा। आता त्याच्यात टाकणार आहे आपण जे जेवतो ना, ते 4 चमचे शेंगदाण्याचं कूट भाजून चांगलं कुटून घेतलं होतं। ह्यात टाकायचे आता हे आपले हरभरे, हरभऱ्याची सुक्की भाजी, हरभऱ्याचा ठेचा, हरभऱ्याची आमटी, सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। आता हे 1 मिनिटभर फक्त परतून घ्यायचे, मिनिटभर परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात टाकायचे 1/2 चमचा गरम मसाला पावडर। ह्यात काय करायचं, आता हे थोडेशीच आहेत का ना ओले हरभरे, जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एक बटाटा पण टाकू शकता, एक वांगं टाकू शकता, मस्त अशी जर सुक्की भाजी पाहिजे तर त्याची पण रेसिपी अपलोड केलेली आहे। आणि हीच भाजी सेम जर तुम्हाला पातळ आमटी पाहिजे असेल तर त्याची रेसिपी अपलोड केलेली आहे। आणि ह्याला जर पातळ बनवायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये मग तुमच्या ह्याच्याप्रमाणे पाणी टाकू शकता। तर हे कोमट पाणी बघा मी 1 ग्लास टाकलेलं आहे, कारण आपल्याला ह्याला लपथबे बनवायचे, तर ह्याच्यापेक्षा आपल्याला जास्त पाणी टाकायची गरज नाही आहे। आणि जर सुक्कं पाहिजे असेल का नाही तर 1/2 ग्लास पाणी टाकायचं, एकदम गॅस केलेला आहे बारीक, आणि त्याच्यावर ठेवूया आपण असं झाकण। झाकण ठेवताना सुद्धा आपल्याला थोडीशी अशी वाफ जायला जागा ठेवायची, आणि आता आपण शिजून देऊया। बारीक गॅसवर बघा 15 मिनटं मी झाकून ठेवलं होतं, एकदम बारीक गॅस करायचा। तर बघा अशा पद्धतीत आणि मस्त शिजतं, एकदम अशी लपथबी भाजी अशा पद्धतीत करायची, चवीला तर इतकी छान लागते ना, करून बघा अशा पद्धतीत। आता हीच जर तुम्हाला पातळ करायची म्हणलं ना, तर ह्याच्यामध्ये तुम्ही कोमट पाणी करायचं, आणि जास्त पाहिजे तर म्हणजे आमटी पाहिजे असले तर आमटी करू शकता। पण तुम्ही ह्याच्यामध्येच एक बटाटा, एक वांगा अशा पद्धतीत जर टाकून जरी लपथबी भाजी केली, किंवा जर पातळ केली किंवा सुकी केली, तर एकदम मस्त अशी लागते बरं का, तुम्ही करून बघा। मला जर कमेंट केले ना तर मी तुम्हाला तशी पण पद्धतीची मी दाखवीन, करून बघा अशा पद्धतीनं। आवडले ते लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।